संजय राऊत असे बोललेले आहे की भाजपसोबत कधीही मैत्री होणार नाही. एकंदरीत काय सांगाल, काय म्हणाले? भारतीय जनता पक्ष व आमच्या वरिष्ठतम नेतृत्वाने अशा कोणत्याही पद्धतीचा प्रस्ताव उभाटा सेनेकडे दिल्याचं मला ऐकिवात नाही. आणि त्यामुळं उभाटा सेनेचे वाचाळवीर संजय राऊत काय बोलले त्याला आत्ता महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील गांभीर्यानं घेणं सोडलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर विनाकामाची प्रतिक्रिया देऊन मी आपला वेळ वाया घालवण्याच्या मनस्थितीत निश्चितपणानं नाही. भाऊ, नागालँडमध्ये NCP-च्या सीटा निवडून आल्यानंतर रोहित पवार असे बोललेले आहे की पवार साहेबांचा मास्टर स्ट्रोक लोकसभा आणि विधानसभामध्ये दिसेल. एकंदरीत काय सांगाल यावर? राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रामध्ये हातपाय मारणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अनभिषिक्त नेते शरद पवार यांनी काय दिवे लावले मागच्या काळातल्या राजकारणात ते सर्व महाराष्ट्रानं आणि या देशानं देखील पाहिलेलं आहे. नागालँडच्या निकालाचा परिणाम जर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्यांच्या फक्त 4 जागांमुळे होणार आहे असं वाटत असेल तर रोहित पवारांचा प्रयत्न म्हणजे अजित पवारांचा मुलगा पुढे की रोहित पवार हे पुढे की मग सुप्रिया सुळे पुढे की सुप्रिया सुळेंची येणारी पिढी पुढे ही आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील राहिलेली नसून पवार परिवार पार्टी झालेली आहे. आणि या पवार परिवार पार्टीमध्ये मीच कसा पुढे या दाखवण्याच्या तोऱ्यात रोहित पवार अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत जे अत्यंत त्यांनाच खोल गर्तेकडे नेणारे ठरतील.